नमस्कार। एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल श्रीधर नगर चिंचवड मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। नमस्कार मुलांनो, मी मराठी विषयाची शिक्षिका पूनम कठारे। मुलांनो, आज आपण मराठी विषयाच्या तासिकेत दुसरी मराठी विषयातील कविता पाऊस ही अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कविता पाऊस ही शिकूया, समजून घेऊया आणि कविता म्हणण्याचा सराव करूया। मुलांनो, आपल्या कवितेचे नाव आहे कविता पाऊस। तुम्हाला या कवितेच्या प्रत्येक ओळींचे मी वाचन करून अर्थ समजावून सांगणार आहे। या कवितेच्या ओळींचा अर्थ मी तुम्हाला गोष्टी स्वरूपात सांगणार आहे, तर मुलांनो तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचे आहे। कविता पाऊस। पाऊस पडतो सर सर सर, पाऊस पडतो सर सर सर, घरी चला रे भर भर भर। तर मुलांनो, तुम्हाला कविता पाऊस या कवितेच्या प्रत्येक ओळींचा अर्थ गोष्टी स्वरूपात मी तुम्हाला समजावून सांगणार आहे, तर तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचे आहे। लहान मुले बागेत खेळत असतात आणि अचानक आकाशामध्ये काळे काळे ढग जमा होऊन पाऊस पडत असतो आणि थोड्याच वेळात अचानक पाऊस खूप धोधो कोसळत असतो। मग सर्व मुले म्हणतात, पाऊस पडतो सर सर सर, पाऊस कसा पडत आहे? खूप जोराचा पाऊस पडत आहे आणि पाण्याचा आवाज कसा येत आहे? सर सर सर। घरी चला रे भर भर भर। आणि मग पाऊस थोड्याच वेळात खूप धो धो कोसळत असतो। ही सर्व मुले म्हणत असतात की आता आपण लवकर घरी जाऊया। घरी चला रे भर भर भर। पहा बरे मुलांनो, ही लहान मुले घरी पोहोचण्यासाठी धावत धावत आपल्या घरी जात आहेत। पाऊसही खूप जोराचा कोसळत आहे, त्यामुळे ही मुले धावत कुठे जात आहेत? आपल्या घरी जात आहेत। कवितेची पुढील ओळ पहा मुलांनो, पाऊस वाजे धडामधूम। पाऊस वाजे धडामधूम म्हणजे काय? सर्व मुले घरी पोहोचण्यासाठी धावत असतात आणि अचानक विजांचा कडकडाट होतो, खूप जोराचा कडकडाट, आणि ही सर्व मुले खूप घाबरतात आणि धावत धावत आपल्या घरी जात असतात। म्हणजेच पाऊस कसा वाजत आहे? धडाम धूम। समजलं का आता तुम्हाला? तर पुढील ओळ पाहूया। पुढील ओळ पहा मुलांनो, धावा धावा ठोका धूम। परत वाचन करीत आहे मी, धावा धावा ठोका धूम। विजांचा कडकडाट ऐकून सर्व मुले धावत असतात। सर्व मुले धावत आहेत आपल्या घरी पोहोचण्यासाठी। सर्व मुले बागेमध्ये खेळत असतात, पण अचानक जोराचा पाऊस आल्यामुळे ती मुले धावत धावत आपल्या घरी जात आहेत। म्हणजेच धावा धावा ठोका धूम। पहा बरे या चित्रामध्ये सर्व मुले आपल्या घरी पोहोचण्यासाठी
धावत आहेत, म्हणजेच धावा धावा ठोका दुम। धावता धावता गाठले घर, धावता धावता गाठले घर। सर्व मुले विजांचा कडकडाट ऐकून धावत धावत आपल्या घरी जात असतात आणि ती मुले धावत धावत आपल्या घरी पोहोचली आहेत, म्हणजेच धावता धावता गाठले घर। पडरे पावसात दिवसभर, धावता धावता गाठले घर, पडरे पावसात दिवसभर। सर्व मुले आता आपल्या घरी पोहोचली आहेत आणि म्हणत आहेत पडरे पावसात दिवसभर। पडरे पावसात चिडून चिडून, पाऊस खूप रागामध्ये धो धो कोसळत आहे, म्हणजे पाऊस खूप चिडून चिडून पडत आहे, म्हणजेच पडरे पावसात चिडून चिडून। पाऊस खूप जोराचा कोसळत आहे, धो धो कोसळत आहे आणि विजांचा कडकडाटही होत आहे। विजांचा आवाज ऐकून ही लहान मुले खूप घाबरलेली आहेत आणि घाबरल्यामुळे ही मुले धावत धावत आपल्या आईकडे गेली आहेत। आईकडे पोहोचल्यानंतर हा लहान मुलगा म्हणत आहे पडरे पावसा चिडून चिडून आईच्या कुशीत बसलो दडून। पहा बर, हा लहान मुलगा आपल्या आईच्या कुशीत कसा दडून बसला आहे आणि म्हणत आहे पडरे पावसा चिडून चिडून आईच्या कुशीत बसलो दडून। तर मुलांनो, गोष्टी स्वरूपामध्ये मी तुम्हाला या कवितेच्या ओळींचा अर्थ समजावून सांगितला आहे। तर आता आपण पूर्ण कवितेच्या ओळींचे एकत्रित वाचन करूयात। मुलांनो, आताच आपण कवितेच्या ओळींचे अर्थ गोष्टी स्वरूपामध्ये समजावून घेतला आहे। तर आता आपण एकत्रित या कवितेच्या ओळींचे वाचन करणार आहोत। सुरुवातीला तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचे आहे, त्यानंतर तुम्हाला माझ्या मागे म्हणण्याचा सराव करायचा आहे। कविता पाऊस। पाऊस पडतो सर सर सर, घरी चला रे भर भर भर। पाऊस पडतो सर सर सर, घरी चला रे भर भर भर। मुलांनो, तुम्ही देखील माझ्या मागे कवितेच्या ओळींचे वाचन करीत रहा आणि त्यानंतर माझ्या मागे म्हणण्याचा सराव करा। पाऊस वाजे धडाम धूम, धावा धावा ठोका धूम। पाऊस वाजे धडाम धूम, धावा धावा ठोका धूम। धावता धावता गाठले घर, पडरे पावसा दिवसभर। धावता धावता गाठले घर, पडरे पावसा दिवसभर। पडरे पावसा चिडून चिडून आईच्या कुशीत बसलो दडून। पडरे पावसा चिडून चिडून आईच्या कुशीत बसलो दडून। परत एक वेळा मी या कवितेचे वाचन करीत आहे, तर तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचे आहे। कविता पाऊस। पाऊस पडतो सर सर सर, घरी चला रे भर भर भर। पाऊस वाजे धडाम धूम, धावा धावा ठोका धूम। धावता धावता गाठले घर, पडरे पावसा दिवसभर। पडरे पावसा चिडून चिडून आईच्या कुशीत
बसलो दडून। मुलांनो, आज आपण पाऊस ही कविता अभ्यासली आहे। तर या कवितेची आपण संगीतमय चित्रफित पाहूया। चित्रफित म्हणजे या कवितेचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे, तर तो तुम्ही पाहायचा आहे। पाऊस पडतो सर सर सर, घरी चला रे भर भर भर। पाऊस पडतो सर सर सर, घरी चला रे भर भर भर। सवाजे धडाड धुम, धावा धावा ठोका धुम। पाऊस पडतो सर सर सर, घरी चला रे भर भर भर। धावता धावता गाठले घर, पडरे पावसा दिवस भर। धावता धावता गाठले घर, पडरे पावसा दिवस भर। पाऊस पडतो सर सर सर, घरी चला रे भर भर भर। पडरे पावसा चिडून चिडून, आईच्या कुशीत बसलो दडून। पडरे पावसा चिडून चिडून, आईच्या कुशीत बसलो दडून। पाऊस पडतो सर सर सर, घरी चला रे भर भर भर। घरी चला रे भर भर भर, घरी चला रे भर भर भर। मुलांनो, आताच आपण या कवितेची संगीतमय चित्रफित पाहिली आहे। या कवितेच्या ओळींचा अर्थ गोष्टी स्वरूपानुसार समजावून घेतला आहे। तर मुलांनो, तुम्हाला पाऊस ही कविता म्हणण्याचा घरी सराव करायचा आहे। धन्यवाद।